नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे कर्जतमधील खांडस गावातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले. येथील शेतकऱ्यांच्या भात पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून देखील येथे कोणतेही सरकारी अधिकारी फिरकत नाही, प्रशासन देखील दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या प्रशासनाने लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान निसर्ग चक्रीवादळाच्या काळात शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले होते. घर शेती यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या संकटातून सावरत नाही तोच अवकाळी व अतिवृष्टीच्या पावसाने भात शेतीचा पुन्हा एकदा घात केला. आठवडाभर झालेल्या परतीच्या पावसाने शेत पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. त्यामुळे या संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. वादळवारा लाईव्ह साठी उमेश भोईर, कर्जत. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.